कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। देशाचे नेते आपल्या सर्वांचे नेते माननीय चंद्रजी पवार साहेब, राज्याचे नेते आपले सर्वांचे मार्गदर्शक माननीय जयंतराजी पाटील साहेब, खासदार माननीय श्रीनिवासजी पाटील साहेब, त्याचबरोबर आमदार सुमनताई पाटील, तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अविनाशजी पाटील, खानापूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट बाबासाहेब होळी, अटपाडी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंतरावजी देशमुख, पिठाचे नगराध्यक्ष सौ प्रतिभाताई पाटील, माननीय अरुणअण्णा लाटसाहेब, सांगलीमधील सर्व सन्माननीय मान्यवर ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय रावसाहेबजी पाटील, बजाज सर्वच राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित, सर्व खानापूर आठवडे आणि विसापूर सत्तेमध्ये सर्व माझ्यावरती आणि पक्षावरती प्रेम करणारे सर्व सन्माननीय कार्यकर्ते बंधू भगिनी उपस्थित सर्व मान्यवर, आज या निमित्तानं आपण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या काळामध्ये काम करण्याचा निर्णय केला आणि त्या निर्णयाप्रमाणे आपण आज छोटासा कार्यक्रम करतोय। निवडणुकीच्या अगोदर पवार साहेबांच्या बरोबर आमच्या दोन बैठका झाल्या, अर्थात त्यावेळेला सुद्धा साहेबांनी मला आग्रह केलेला होता की तुम्ही सदाशिवराव पक्षामध्ये या, परंतु साहेब थोडस मतदारसंघाचं एकंदरीत गणित, त्यावेळची परिस्थिती, त्यावेळेच्या नेत्यांनी काही गोष्टी आम्हाला या ठिकाणी काम गोष्टी सांगितलेल्या होत्या, आपण जर अपक्ष घटला तर कदाचित आम्हाला तुम्हाला मदत करता येईल अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती आणि त्या भूमिकेला बळी पडून साहेब आपण सांगितलेली विनंती थोडी आपण थांबवली आणि मी अपक्ष गटाचा निर्णय घेतला। तर आपण मनाचा मोठेपणा दाखवला, जयंत पाटील साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि माझ्या अपक्ष भूमिकेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मला इथं पुरस्कृत केलं। 17 तारखेपर्यंत अतिशय सुंदर वातावरण होतं आणि 17 तारखेपासून 20 तारखेमध्ये 3 दिवसात काय चक्र फिरलं मला काही कळाले नाही। राज्याच्या मुख्यमंत्र्यासह सर्व नेत्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रतिष्ठेचा विषय केला आणि ज्यांनी ज्यांनी म्हणून मला या ठिकाणी मदत करायचं सांगितलेलं होतं ठरवलेलं होतं त्यात मी बरेचशी म्हणजे सगळी जवळजवळ 100% माझे आणि जे मला 91,000 मतं मिळाली ही सगळी मतं आहेत ही आपल्या या सामान्य कार्यकर्त्यांची। त्यानंतर मी पवार साहेबांना 2 वेळा भेटलो। साहेब म्हटलं आता बस मला आता जसं हनुमंतराव साहेबांनी संघर्षाच्या काळामध्ये आपल्याला साथ दिली इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आमचं राजकीय भवितव्य काय व्हायचं असेल ते होते। जयंत पाटील आणि आपल्या दोघांच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळामध्ये मला काम करायचं त्यासाठी म्हणून मला आपल्या पक्षामध्ये आपण घ्यावं साहेबांनी समोरचा सल्ला दिला। पुढचं वेट पुढे आपण पुढे दिवस जाऊ देत कदाचित सरकार यायचं होतं म्हणून साहेबांनी काय सांगितलं का काही पण असं जयंत पाटलांना साहेब मी प्रवेश करतोय मला तुम्ही साहेबांना सांगून मला प्रवेश द्या थांबा भाऊ कशाला गडबड करता। थोडे दिवस गेल्यानंतर कर्मचारी एका लग्नात मला सांगितलं सरकार आपलं येतोय तुम्ही काळजी करू नका पण मला असं वाटत होत साहेब सत्ता आल्या कोणी आपल्या मागे येईल सत्ता आल्यानंतर कुणी प्रवेश करेल सत्ता नसताना अनेक माणसं आपल्याला सोडून गेली साहेब आपण एकटे राहिला अशा वेळेला तुम्ही एकटे असताना मला माझी इच्छा होती की मी आपल्या वर राहू कारण 1980 साली तेवढ्या या अर्ज काँग्रेसच्या वरती माझे वडील उभा राहिले होते
त्यानंतर प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या साहेबांच्या समोर साहेबांच्या बरोबर जे फक्त 7 आमदार आहेत त्या 7 आमदारांमध्ये माझे वडील होते साहेबांच्या. अजूनही आठवतंय साहेब, आपण रात्री जवळजवळ 12-12:30 वाजता आला होता आणि त्या खेडेकरांच्या गाळ्यामध्ये आपण येऊ साहेब असणं आमचे साहेब बाहेर होते आणि साहेबांना मी बोलवून आणलं आणि त्यावेळेला साहेबांनी सांगितलं की हनुमंतराव तुम्हाला माझ्या बरोबर राहायचं आहे, मला तुमचं या ठिकाणी संमती पत्र पाहिजे. आणि त्यावेळेला हनुमंतराव साहेबांनी रात्री 12:30 वाजता त्या संमती पत्र दिले. मग साहेब साहेब आपल्याला आठवत असत. आणि मग 85 साली त्यावेळेला हनुमंतराव पुन्हा उभा राहिले, त्यावेळेला साहेबांनी प्रचाराची सभा दिली होती. सभेची वेळ दिली होती रात्री 10:00 साहेबांना गांधीतून लोकांनी फिरवत 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 इकडे शिराळ्यावरून इकडे तिकडे फिरवत कोल्हापूरला घेऊन आपले 5 वाजता साहेब सभेत आले. इकडे साहेबांची सभा सुरू झाली, साहेबांची सभा संपली तिकडे दिवस होतो. आता दुर्दैवाने त्यावेळेला साहेबांना संधी नाही मिळाली. परंतु माझी इच्छा होती साहेब कधी ना कधीतरी एक वेळ साहेबांचा झालेला पराभव भरून काढण्यासाठी आपल्याला आमदार व्हावं. प्रयत्न केला आम्ही साहेब 90 नाही जमलं, मी तो उभय नाही राहिलो 90. तरुणाला आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही दिल्लीला आलो होतो साहेबांच्याकडं. राजेंद्र देशमुख मी साहेबांनी सांगितले की तुम्ही दोघांपैकी कोणाचं एखादं नाव द्या, आम्ही आपलं पचकत पाणी धरलं ह्यांना किंवा त्यांना साहेब तिकीट देतील म्हणले. पण त्यावेळी काही जमलं नाही आणि त्यावेळी साहेब मला निर्णय पण आणत 99 राष्ट्रवादीमध्ये आम्ही सगळे आलो, पुन्हा मला नाही संधी मिळाली. पुन्हा ठरवलं साहेब कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला उभा राहायचा आहे, एकदा आमदार व्हायचं आहे का व्हायचं असेल ते होईल. आणि मग 2004 मी अपक्ष उभा राहिलो, लोकांनी मला मदत केली, आपल्या आशीर्वादाने आमदार 2009 2014 काय घडलं त्या जागेमध्ये आपल्याला काही चर्चा नाही. 19 काय झालं नाही चर्चा करायचं. इथून पुढच्या काळामध्ये माननीय देवरावजी पाटील साहेब आणि माननीय शरदरावजी पवार साहेब यांच्या बरोबर आयुष्यात त्यांच्याबरोबर आपलं नशीब जोडायचं, माझं आणि त्यांचं जे काय व्हायचं असेल ते परमेश्वराला माहित, हे ठरवून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश भाववाशातला काही विषय नाही. फक्त या पुढच्या काळामध्ये विश्वासाचं राजकारण आमच्या बाबतीत काढून आज एवढं झालं साहेब माझ्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा कान भरवणारे माणसं जास्त झाली. काय साहेब कोणाला वाईट करत नाही, कोणाचा आडवा जात नाही, कोणाच्या भानगडीत पडत नाही, कोणाला आडवत रोड काय कधी म्हणत नाही, कोणा टीका करत नाही, का कुणाला मला बदनाम केलं. माझी आपल्याला विनंती आहे साहेब कान भरणाऱ्यापासून सावध व्हावा. माझी काय तक्रार काय मागणार नाही, काय मागायची इच्छा नाही, परंतु आपण फक्त एकच करा जे काय सन्मानानं आम्हाला या ठिकाणी वापरून द्या. शेवटपर्यंत या पक्षाची आणि आपली सेवा करायची प्रामाणिक भूमिका इतक्या सगळ्या लोकांचे देखत मी साहेब आपल्या समोर व्यक्त करतो आणि प्रवेश दिल्याबद्दल आपल्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय महाराज. आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.